रम्मान गौडा रवी पाटील व माझ्या कुटुंबातील व्यक्तीमुळेच हा मान मिळू शकला, सौ सुरेखा लोणी यांचे वक्तव्य। कर्नाटकची राजधानी बेंगलोर येथे प्रतिभा संशिमठ यांच्या नेतृत्वाखाली रमदा पंचतारांकित हॉटेल्समध्ये मिसेस इंडिया कर्नाटक या फॅशन शो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेत जत तालुक्यातील उमदी येथील सुरेखा वैभव लोणी या गडीनाडू कन्नड भागातून पहिल्या विवाहित महिला स्पर्धक म्हणून सहभागी झाल्या व मिसेस इंडिया कर्नाटक ग्लोइंग ब्युटी व मिसेस इंडिया कर्नाटक गडीनाडू हा मुकुट पटकावून पहिल्या सौंदर्यवती ठरल्या। त्यामुळे महाराष्ट्राचा सीमा भाग व उत्तर कर्नाटकातील गडीनाडू ग्रामीण भागातील नागरिकांसाठी ही खूप आनंदाची व अभिमानाची गोष्ट आहे, असे प्रतिपादन परिसरातील नागरिक व्यक्त करत आहेत। आज उमदी सौ सुरेखा लोणी यांच्या स्वगृही यांचा सत्कार रवी पाटील यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी कामांना बंडगर, निळे सर, वैभव लोणी, प्रकाश लोणी, एजाज नदाफ व सर्व लोणी कुटुंबीय उपस्थित होते। यावेळी सौ सुरेखा लोणी आज JDP मराठीशी बोलत होते, त्यावेळी त्या म्हणाल्या की हे सर्व मी माननीय श्री तम्मन गौडा रवी पाटील व माझ्या कुटुंबातील व्यक्तींमुळेच हा मान मिळू शकले। नमस्कार, मी सौ सुरेखा वैभव लोणी, श्री सिद्धण्णा रामचंद्र उमरजी यांची मुलगी व वैभव तम्मराया लोणी यांची पत्नी आहे। माझं माहेर जाडर बगुळात व सासर उंधी आहे। माझं विवाह 2014 साली वैभव लोणी यांच्याशी झाला। मला पूर्वीपासूनच या ब्युटी कॉन्टेस्टमध्ये इंटरेस्ट होता, मात्र वैवाहिक जीवनामुळे मला वेळ मिळालेला नाही। पण माझे पती व माझे कुटुंबीय आणि श्री तम्मन गौडा रवी पाटील यांनी मला त्या कॉन्टेस्टमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन केले व मी त्या कॉन्टेस्टमध्ये सहभाग घेऊन मिसेस इंडिया कर्नाटका ग्लोइंग ब्युटी व मिसेस इंडिया कर्नाटका गडीनाडू कन्नडा हे शीर्षक मिळवले। तर मला त्या कॉन्टेस्टमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिल्याबद्दल माझे कुटुंबीय, माझे पती व श्री तम्मन गौडा रवी पाटील यांचं मी आभारी आहे। धन्यवाद। सुरेखा या कैलासवासी तम्माराया शिवप्पा लोणी सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्त मुंबई यांच्या सून व वैभव लोणी यांच्या पत्नी आहेत। त्यांना काव्यावरूही या दोन मुली आहेत। उमदी सारख्या दुष्काळी व ग्रामीण भागातील फॅशनच्या दुनियेपासून कोसो दूर असणाऱ्या भागावर व परिस्थितीवर मात करत त्या सौंदर्यवती बनल्या। नमस्कार, जत तालुक्यातील अतिशय दुष्काळी भागातील उमदीमधून कर्नाटक बेंगलोर येथे पंचतारांकित हॉटेलमध्ये ब्युटी कॉन्टेस्टमध्ये आपले जाडर बोलत बाहेर असलेली आमची भगिनी सुरेखा वैभव लोणी यांनी तिथं ब्युटी ग्लोबल अशा एक ते टायटल मिळवलेलं आहे, म्हणजे मिसेस इंडियाचे कर्नाटक गडीनाडू एक टायटल म्हणून प्रथम क्रमांक त्यांनी घेतलेला आहे। म्हणजे जतसारख्या ठिकाणी एक शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन ब्युटी कॉन्टेस्टमध्ये टॉपमध्ये येणं आणि वेगवेगळ्या क्षेत्रात जतमधले लोक नामोल्लेख करणं ही अतिशय जतसाठी एक वैभव आहे, एक अभिमानाची गोष्ट आहे आणि त्यांना मी शुभेच्छा देतो। सत्कार्य केलेले आहे आणि भावी त्यांचे जागतिक लेवलला त्यांनी त्यांचे नामोल्लेख व्हावं, त्यांची उत्तरोत्तर उन्नती व्हावी म्हणून मी त्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद।